वनी तहसील जिला यवतमाल में केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री हंसराज अहिरिंग की अध्यक्षता में संबंधित विभाग के अधिकारियों के साथ जायजा बैठक ली गई। बैठक दौरान केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री हंसराज अहिर, वनी विधायक संजीव रेड्डी बोधकुरवार, जिला पुलिस अधीक्षक एम राजकुमार यवतमाल, जिला मुख्य कार्यपालन अधिकारी दीपक सिंगला, ग्राम विकास प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, सभापति लिशा विधाते, उपसभापति संजय पिंपर शेंडे, दिनकर पावड़े, विजय पिदुरकर, विजय चौरडिया, जिला परिषद गठनेता मंगला पावड़े आदि मान्यवर, गांव-गांव के सरपंच सदस्य, ग्राम सेवक के साथ ही सहायक सभी अधिकारी उपस्थित थे। जायजा बैठक में केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री हंसराज अहिर ने इस इलाके की समस्या जानी और उस पर चर्चा की। उन्होंने बताया कि इस इलाके की समस्या का निवारण करने जायजा बैठक ली गई है। समस्या का निवारण करने ऐसी जायजा बैठक लेने का उनका निर्णय होने की बात कही। सभापति, जिला परिषद सदस्य, पंचायत समिति सदस्य, नगराध्यक्ष इन सभी की उपस्थिति में कार्यक्रम लिए जाएंगे। इस इलाके के प्रलंबित प्रश्न और सरकार की विविध योजना, इन पर जोर दिया जाएगा। विधानसभा क्षेत्र में अच्छे विकास काम की शुरुआत हुई है, कई लोगों के चेहरों पर समाधान है। पीने के पानी की समस्या, ईजी पंप के कनेक्शन जल्द लोगों को मिले, साथ ही लोड शेडिंग की समस्या को गंभीरता से लिया। जिन किसानों के फसलों का नुकसान हुआ है उन किसानों की सहायता करने पर भी बल दिया गया। ऐसे अनेक विषयों पर चर्चा की गई। साथ ही इस समय श्री अहिर ने लोगों की समस्या जानकर उन्हें हल करने का निर्धार होने की बात कही। विधानसभा क्षेत्राचा वनी विधानसभा क्षेत्राच्या आढावा बैठकीमध्ये आज गावागावातील सरपंच सदस्य आणि ग्रामसेवक पासून कृषी सहायक आणि सगळे अधिकारी, कलेक्टर, SP, CEO सगळ्यांना बोलावून या ठिकाणी भागातील समस्या आणि निवारण करण्याकरता हा आढावा बैठक घेण्यात आलेला आहे। आज मोठ्या संख्येमध्ये लोकांनी प्रश्नही सांगितले, अधिकाऱ्यांनी त्यामध्ये चांगला भाग घेतला। अशा प्रकारच्या आढावा बैठकी वारंवार घेण्याचा आमचा निर्णय आहे। आमदार, आमचे सभापती, सदस्य जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगराध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही वारंवार असे कार्यक्रम घेणार आहोत आणि या भागातील प्रलंबित पडलेले प्रश्न आणि सरकारच्या विविध योजना या दोन्हीवर आम्ही याचा हायलाईट करू, प्रभावीपणे राबवून घेऊ। आणि माझं असं मत आहे की विधानसभा क्षेत्रामध्ये फार चांगला विकास कामाला सुरुवात झालेली आहे आणि अनेक लोकांच्या चेहऱ्यावर समाधानही होतं। मुख्य म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आज आम्ही जास्त हाताळला आणि AG पंप, हे पंपाचे कनेक्शन त्वरित दिले पाहिजे, लोकांना रडू नये। आणि वीज कपात, लोड शेडिंगचा विषय याबद्दल आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे। शेतीचं नुकसान झालं, पिकाचं नुकसान झालं, अशाही पिकाच्या नुकसान झालेल्या ही शेतकऱ्यांची विशेष बाब म्हणून मदत करावी राज्य सरकारने, तोही एक प्रयत्न आम्ही आज चालवलेला आहे। अशा अनेक विषयावर आज चर्चा झाली। पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार साहेबांनीही सुद्धा खूप लक्ष घातलं। शहरामधला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता, नवीन नळी योजना याकरता लागणारा फंड, मग त्यामुळे खनिज विकास निधीमधून आपण 19 नळी योजनांचा या ठिकाणी मान्यता प्राप्त आहे सध्या। आणि या शहरामध्येही अजून तलावाचा जो प्रश्न आम्ही हाताळला होता, चॅलेंज म्हणून स्वीकारला होता आम्ही सगळ्यांनी, तर शिंगाळा तलावात सुद्धा आता खनिज म्हणून पैसा आला। निर्मळा नदीकरता आम्ही स्वतःचंही श्रमदान केलं, गावातील लोकांनी श्रमदान केलं, फंड नव्हता म्हणून ते काम थांबलं होतं। आता 4-4.5 कोटी रुपये खनिज म्हणून आले। निर्मळा नदी नेहमीकरता 12 माही वाहील असा प्रयत्न आपण करतो आहोत, त्या ठिकाणी पाणी राहील, सौंदर्यीकरण आणि खोल खोलीकरण दोन्ही कामं होतील, अशी कामं विकासाची झालेली आहे। आणि हा आढावा हा पहिला असला तरी पुन्हा यापुढे चालूच राहील आणि ह्या भागातील लोकांचे प्रश्न ऐकूनही सोडू असा आमचा निर्धार आहे।